काही केस स्टडीज बघूया. हे पोर्ट्रेट आहे डेव्हिड ससून लायब्ररी, तुम्हाला माहिती आहे का कालागुडा डेव्हिड ससून लायब्ररीमध्ये हे पोर्ट्रेट तुम्हाला सेकंड फ्लोअरला वरती एंट्री केल्या केल्या दिसेल. ह्या पोर्ट्रेटमध्ये जेव्हा हे ट्रीटमेंटसाठी कॉन्झर्वेशन लॅबमध्ये आलं आमच्या, या पेंटिंगमध्ये ऑइल ऑन कॅनव्हास अशा प्रकारच्या पेंटिंगवरती जे जे काही डॅमेजेस दिसू शकतात ते सगळे होते. पेंट लेअर फ्लेक होत होता, क्रॅक्युलर झाला होता, त्याच्यावरचं वार्निश पान युनिफॉर्म होतं, डार्कंड झालं होतं, पेंटिंग आधी कोणीतरी लाईन केलं होतं. आणि हे जे तुम्हाला इथे दिसत आहे हे एअर पॉकेट्स आहेत. होतं काय की लाईनिंग म्हणजे जेव्हा पेंटिंगला सपोर्ट देण्यासाठी अजून एका क्लॉथचा पाठीमागून क्लॉथ पेस्ट केलं जातं, सपोर्ट दिला जातो, त्यावेळेला जर मधला ॲडिसिव्हचं लेअरचं ॲप्लिकेशन नीट नसेल तर ओरिजिनल कॅनव्हास आणि लाईनिंग कॅनव्हास एकमेकांपासून दूर होतात आणि तिकडे एअर पॉकेट्स तयार होतात. इथे तुम्हाला पेंटिंग फाटलेलं दिसेल, इथे कोणीतरी रिटचिंग्स करून ठेवलेली होती जी प्रॉपरली केली नव्हती. जेव्हा ट्रीटमेंटला सुरुवात केली तेव्हा टेक्निकल ॲनालिसिसनंतर असं लक्षात आलं की जे लाईनिंग झालेलं आहे त्याचं ते वॅक्स वापरून केलेलं आहे. युजली वॅक्सने लाईनिंग करतात तेव्हा बीज वॅक्स आणि पॅराफिन वॅक्स ह्याचं मिश्रण करून त्याच्यामध्ये दमार रेझिन मिसळलं जातं आणि तो एक ते जे मिश्रण आहे मिक्सर ते ॲधेसिव्ह म्हणून वापरलं जातं क्लॉथ दुसरा क्लॉथ ओरिजिनल कॅनव्हसला पेस्ट करण्यासाठी. पहिलं म्हणजे जेवढी काही ड्राय डस्ट आणि कचरा होता तो व्हॅक्युम आणि ब्रशने क्लीन करून घेतला. लाईनिंग क्लॉथ हळूहळू ओरिजिनल कॅनव्हसपासून काळजीपूर्वक सोडवलं. तिसऱ्या फोटोग्राफमध्ये तुम्हाला दिसेल वॅक्सचा लेअर किती युनिफॉर्म आहे, जे व्हाईटचे चट्टे चट्टे दिसत आहेत तिकडे ठीक आहे वॅक्सची लेअर आणि जिथे नाही आहे तिथे ओरिजिनल कॅनव्हसचा सर्फेस दिसतोय. कॅनव्हस लाईनिंग क्लॉथ काढल्यानंतर जे वॅक्सचे रेसिड्यूज तिथे राहिले होते ते मेकॅनिकली काढायला लागले. जेवढे स्कॅल्पल आणि सर्जिकल ब्लेड वापरून काढू शकत होतो तेवढे काढून घेतले. भरपूर ठिकाणी पेंटिंगमध्ये होल्स होते, टेअर्स होते. इकडे ते छोटे छोटे पॅचेस दिसत आहेत. मजलिन क्लॉथ धोतराचं कापड असतं ना, धोतराचं कापड वापरून बिवा एक वॅक्स बेस सिंथेटिक ॲधेसिव्ह आहे, त्याची फिल्म वापरून जिथे जिथे टेअर्स आणि होल्स जे फ्युचरमध्ये रिस्क होती की तिथे अजून वाढतील ते त्याची त्या त्या एरियाची रिएन्फोर्समेंट करून घेतली गेली. आणि पुढच्या बाजूने इथे ओरिजिनल कॅनव्हासमध्ये लॉसेस झाले होते तिकडे त्याच प्रकारचा साधारण त्याच प्रकारची विण असलेला आणि तेवढीच जाडी असलेला कॅनव्हास प्लेस केला गेला. सगळ्यात शेवटी पेंटिंगला नवीन सपोर्ट नवीन कापडाचा सपोर्ट दिला गेला आणि जे तुम्ही खालच्या ज्या इमेजेस बघताय त्याच्यामध्ये जिथे जिथे पेंट लॉस झाला होता तिथे व्हाईट जे डॉट्स आहेत ॲक्च्युली तो फिलर आहे, कारण रंगाची जाडी भरून घेण्यासाठी त्याच्या लेवलला युनिफॉर्म करून घेण्यासाठी फिलर ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि फायनल स्टेजला रिटचिंग. ही पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतरचं फरक आहे चित्रांमधला. बिफोर जेव्हा चित्राची जी स्टेज होती ज्या स्थितीत आलं होतं त्या स्थितीतला फोटोग्राफ आणि ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर साईडला जी ब्ल्यूइश ग्लेज दिसते आहे ती लाईट वरतून जे वार्निश फायनली आम्ही प्रोटेक्शनसाठी अप्लाय केलं त्याच्यावरून रिफ्लेक्ट होणारा तो लाईट आहे. ॲक्च्युली तसं नव्हतं तिकडे, फोटोग्राफमुळे आलेला तो ग्लेअर आहे ब्ल्यूइश ग्लेअर. हे अजून एक एक्झाम्पल म्युलरचं पोर्ट्रेट आहे, म्युलरने केलेलं. आणि तुम्ही पाहाल इकडे हा एवढा मोठा सा टेअर होता, कॅनव्हास फाटला होता. सिम्पल ट्रीटमेंट दिलेली आहे त्याला, पाठीमागून रिइन्फोर्समेंट केली त्या एरियाची, परत मजलिन क्लॉथ वापरून आणि बिवा फिल्म वापरून. आणि हा बिफोर आणि आफ्टर, पुढच्या बाजूने फिलिंग आणि रिटचिंग करून झाल्यानंतरचा फरक आहे. सांभाळायला कुठे लागतं
की कॉन्झर्वेशन डिसिजन्स घेताना रिस्क अशा असतात की डिवा फिल्म आपल्या इकडचं मुंबई कोस्टल एरिया आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी हाय असते, ॲडेसिव्समध्ये ऑप्शन्स खूप आहेत. तुम्ही वॅक्स वापरू शकता, वॅक्समध्ये प्रॉब्लेम हा होतो की युनिफॉर्म ॲप्लिकेशन करता येत नाही. डिवामध्ये ॲडव्हान्टेज मिळतं की तुमचं काम नीट आणि क्लीन होतं. तुमच्याकडे अजून एक ऑप्शन असा आहे की ग्लू पेस्ट. ग्लू ॲनिमल ओरिजिनेटेड ॲडेसिव्ह असेल तर त्याला गम म्हटलं जातं, आणि तो जर सॉरी प्लांट ओरिजिनेटेड असेल तर त्याला गम म्हटलं जातं, ॲनिमल ओरिजिनेटेड असेल तर ग्लू म्हटलं जातं. गममध्ये तुम्हाला माहिती आहे ते आपण लाडू करतो, त्याच्यामध्ये डिंकाचे लाडू करतो, डिंक ॲनिमल प्लांट ओरिजिनेटेड आहे, गम अरेबिक, परत डिंकच. ॲनिमल ग्लू कुठले कुठले आहेत? शिरस, शिरस माहिती आहे तुम्हाला, शिरस हाडांपासून केलं जातं, स्ट्रॉंगेस्ट ग्लू. फिश ग्लू माशांच्या खवल्यापासून केला जातो, रॅबिट स्क्रीन ग्लू. तर त्याच्यातही एक असं असतं किंवा शलॅक, शलॅक म्हणजे एक प्रकारचे किडे असतात आणि त्याच्या सिक्रिशनपासून ते तयार होतं. तर त्याची जी स्ट्रेंथ आहे ना ती त्या त्याप्रमाणे, शलॅक सिक्रिशनपासून तयार होतं, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग फिश ग्लू, रॅबिट स्किन ग्लू अजून स्ट्रॉंग, बोन ग्लू अजून स्ट्रॉंग. हे पण ऑप्शन्स आहेत, वापरू शकतो. पण आपल्या इथे प्रॉब्लेम काय होईल, आपल्या इकडच्या वेदरिक कंडिशन्समुळे हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटीमुळे रिस्क अशी आहे की इथे फंगल ग्रोथ होऊ शकते. आणि इथे करेक्ट कॉन्झर्वेशन डिसिजन्स म्हणजे काय त्याचं महत्त्व इथे असतं. इरॅस्मस विलिनस पेंटिंग आहे 17th century, डेव्हिड अँड ॲबिगल, यूव्ही लाईटमधला फोटोग्राफ आहे. इथे अनयुनिफॉर्म तुम्हाला हे दिसत आहेत ग्रीनिश लेअर. तुम्ही आता सांगू शकता की हे कसले काय असू शकतं, हे पेंटिंगवरचं वार्निश सक्कर आहे. आता मिनिमम एंटरफेअर करून नेहमी ट्रीटमेंट करायची ही कॉन्सेप्ट काय आहे आणि का असावी. डेव्हिड ससूनचं जे पोर्ट्रेट होतं त्याच्यामध्ये डॅमेजेस इतके होते, त्याप्रमाणे ट्रीटमेंटमध्ये इंटरव्हेन्शन्सही तेवढीच झाली. म्युलरच्या पोर्ट्रेटमध्ये तिथेही वरती वार्निश होतं पण वार्निशची लेअर युनिफॉर्म होती, रिटचिंग्स कुठे आढळली नाहीत यूव्हीमध्ये, पण मोठे टेअर होते. फक्त टेअर मेंडिंग केलं गेलं आणि पुढच्या बाजूने फिलिंग आणि रिटचिंग कॉन्झर्वेशन रेस्टॉरेशन ट्रीटमेंट झाली होती. ह्या पेंटिंगमध्ये दुसऱ्या कुठलेही डॅमेजेस नव्हते, वार्निश लेअर पण सुदैवाने चांगली होती, वार्निश डार्कन झालं नव्हतं, पण तरीसुद्धा वार्निश लेअर रिमूव्ह केली गेली कारण ती एवढी अनयुनिफॉर्म होती. होतं काय की इमॅजिन करा क्लॉथचा लेअर, त्याचा थिकनेस, त्याच्यावरती ग्राउंड अप्लाय केलं जातं, त्याच्यावरती ड्रॉईंग केल्यानंतर पिगमेंट्स लेअर येतात, त्याच्यावरती वार्निशचा लेअर, इतके लेअर्स आहेत. आणि हे लेअर्स रिलेटिव्ह ह्युमिडिटीशी आणि टेम्परेचरशी वेगवेगळे बिहेव करतात, त्याच्यामुळे त्यांचं जे आकुंचन आणि प्रसरण पावण्याचा जो रेशिओ आहे तो बदलतो आणि त्याच्यामध्ये जे कॉन्फ्लिक्ट्स होतात त्याचा परिणाम तडे, रंगाला जाणारे तडे, क्रॅक्युलरचं रूपांतर मग कपिंगमध्ये होतं, त्याच्यानंतर त्याचं ते फ्लेक व्हायला लागतात. तसंच वार्निश जर असं युनिफॉर्म असेल तर तिथे फ्युचरमध्ये लॉंग टर्ममध्ये ही रिस्क आहे, आणि म्हणून फक्त ह्या पेंटिंगवरचं वार्निश काढलं गेलं आणि हा आफ्टरचा फोटोग्राफ आहे. तुम्हाला फरक लक्षात येतं? सोर्ट ऑफ डेमोक्लिस, मी आता ह्या पेंटिंगविषयी बोललो, जेव्हा IR कॅमेरा आणि आर्टिस्ट ड्रॉईंग करताना आणि नंतर फायनलाइज करताना काही तो बदल करतो, ते हे चित्र, या चित्राची या पेंटिंगची ट्रीटमेंट आपण पाहूयात. ह्या पेंटिंगची ट्रीटमेंट करताना कोर्टॉल्ड आर्ट इन्स्टिट्यूटशी कोलॅबरेशन केलं होतं, जी लंडनला आहे, आणि त्यांची हेड ऑफ द डिपार्टमेंट, आमच्या इन्स्टिट्यूटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट यांच्या गायडन्सखाली तिथले दोन इंटर्न्स आणि आमच्याकडचे दोन इंटर्न्स असं मिळून आम्ही जवळपास 1.5 वर्ष ह्याच्यावरती काम करत होतो, एकाच पेंटिंगवरती. पेंटिंग
कॉम्प्लेक्स होतं खूप, कारण परत प्रिव्हियसली लाईन होतं ग्लूपेस्टने लाईनिंग केलं होतं आणि 2006 आमच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये पाठीमागे फंगस ग्रो झालेली आहे. पेंटिंग अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे लगेचच डिस्प्लेवरून उतरवलं गेलं, लॅबमध्ये आणलं गेलं. जेव्हा मायक्रोस्कोपिक ॲनालिसिस केलं, काही पिगमेंट्स एक्स्ट्रॅक्ट केली सॅम्पल्स आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघितलं, त्यावेळेला असं लक्षात आलं की ती फंगल ग्रोथ ही पाठीमागच्या बाजूने फुडून जे क्रॅक्युलर झालेलं आहे तिथून फुटपर्यंत आलेली आहे आणि त्याच्यामुळे मग लाईनिंग हे चांगलं अतिशय चांगलं केलेलं असतानाही असा डिसिजन घ्यावा लागला की ओल्ड लाईनिंग आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. आणि ते अतिशय कठीण काम होतं, कारण पेंट लेअरचा लिटरली पेंट लेअर पापडासारखा झाला होता, पेंटिंग अतिशय ताठ झालं होतं, कारण लाईनिंग कॅनव्हाससाठी वापरलेला क्लॉथ खूप जाड होता. पुढच्या बाजूने बऱ्याच ठिकाणी क्रॅक्युलरबरोबर फ्लेकिंगही झालं होतं. आता अशा वेळेला काय होतं की काही इंटरव्हेन्शन्स ही ॲडिशनल करावी लागतात. जसं ह्या इमेजमध्ये तुम्हाला इथे पेंट लेअर दिसतो आहे, पेंटिंग ओरिजिनल सरफेस, पण इथे पेपरचे तुकडे दिसतील, दिसत आहेत का छोटे छोटे पेपरचे? ॲक्च्युली ती दिलेला एक्स्ट्रा सिक्युरिटी आहे, कारण पाठच्या बाजूने लाईनिंग क्लॉथ रिमूव्ह करताना त्याच्यामध्ये रिस्क अशी आहे की पुढच्या बाजूने पेंट लेअर आणखी ब्रेक होऊ शकतो आणि फ्लेक होऊ शकतो. तर ते अवॉइड करण्यासाठी पुढच्या बाजूने पेंट लेअरला पण सपोर्ट दिला जातो पेपरचा, त्याला फेसिंग म्हणतात. ते करून हे जे आहे हे ते पिगमेंट लेअरचं कन्सॉलिडेशन करतो आहे, कन्सॉलिडेशन चालू आहे. इथे परत आम्ही फेसिंग करतानाचा फोटोग्राफ आहे, पण इथे तुम्ही बघाल की एअर पॉकेट इतकं खोल होतं, डीप होतं पिगमेंट लेअर आणि कॅनव्हासमधलं, की तिथे ॲडेसिव्ह पोचण्यासाठी ही इथे सिरीज आहे आणि त्याला ऑप्टिकल फायबर लावलेला आहे आणि ऑप्टिकल फायबरच्या थ्रू ते ॲडेसिव्ह तिथे इन्सर्ट करतो आहे. अशा प्रकारची काम करतानाचं जे इम्प्रोवायझेशन आहे हे सतत करावं लागतं. हा जो लॉस आहे त्याचा एनलार्ज फोटोग्राफ इथे काढून घेतल्यानंतर तिथल्या 2 सेंटीमीटर समजा तो पेंट लेअरचा लॉस झालेला असेल, त्याचे अजून 7-8 तुकडे झाले होते. त्याच्या फोटोग्राफवरती जे तुकडे असे ठेवून त्यांना नंबरिंग करून घेतलेलं आहे, 1, 2, 3, 4 तेच नंबर्स, करस्पॉन्डिंग नंबर्स बाजूच्या इमेजवरती दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मोनोफिलामेंट थ्रेडची नेट त्याच्यावरती तो भाग रिकन्स्ट्रक्ट केला गेला आहे आणि मग ॲक्च्युअल जागेवरती तो प्लेस केला गेलेला आहे. तर आपण म्हणतो कॉन्झर्वेशन रेस्टॉरेशन वगैरे, पण खरंच प्रोसेस टीडियस आहे, पेशन्स खूप ठेवायला लागतात आणि कुठल्याही क्षणी हे होऊन चालत नाही, काय म्हणतो आपण त्याला, तोल जाऊन चालत नाही, कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्ही त्या ऑब्जेक्टवरती सेकंडरी डॅमेज करण्यासाठी तुमची छोटीशी चूक कारणीभूत होऊ शकते. लाईनिंग क्लॉथ काढताना पण फार त्रास झाला होता पेंटिंगमध्ये, कारण आम्ही चिझल करून सर्जिकल ब्लेडने चिझल करून काढण्याचा प्रयत्न केला, एवढा भाग लाईनिंग क्लॉथ एवढा भाग फक्त सोडवायला 3-3 आणि 4-4 तास लागत होते. प्रेशर आम्ही देऊ शकत नव्हतो, प्रेशर कंटिन्युअस आम्हाला ह्या डिरेक्शनमध्ये ठेवायला लागत होतं पेंटिंग जर असं असेल तर, कारण जरा जरी प्रेशर असं झालं तरी पुढच्या बाजूने पेंट लेअर ब्रेक व्हायचे चान्सेस होते. शेवटी ग्रीमल म्हणून टूल येतं, ज्याच्याद्वारे म्हणजे मशीनद्वारे अक्षरशः तो क्लॉथचा लेअर कट केला गेला आणि ते काम इतकं डेलिकेट आणि इतकं रिस्की होतं की एका क्षणासाठी जरी तुमचं, कारण इमॅजिन करा की सँडपेपर त्या सिलेंडरला लावलेला आहे आणि तो खूप म्हणजे 1000 RPM 1000 रोटेशन्स पर मिनिट ह्या स्पीडमध्ये फिरतो आहे तो,
आणि क्लॉथ कट करताय की जे म्हणजे त्या रोटेशनला क्लॉथ म्हणजे त्याच्यासाठी अतिशय सॉफ्ट मटेरियल झालं. तर थोडा जरी हे झाला तरी पटकन तुम्ही म्हणजे पटकन पेंटिंगला होल करू शकत होता. सेकंड, क्लॉथ लेअर कट केल्यानंतर ॲडेसिव्हचा लेअर, तो एक अजून वेगळं हे होता, ॲडेसिव्हचा जे ग्लूचे रेसिड्यूज रिमूव्ह करणं. आणि परत ह्याच्यामध्ये बघाल पेंटिंगचा साईज, पेंटिंग एवढं ह्यूज होतं की पेंटिंगच्या मध्ये पोचणार कसे काम करायला, त्याच्यामुळे त्याच्या पेंटिंगच्या वरतून बसता येईल असा एक ब्रिज करून आणि मग ब्रिजवरून असं सतत तासनतास ओढव्याने काम करायचं. तुम्हाला किती जॉब पेनफुल असेल याची कल्पना येऊ शकते. पुढचे प्रोसेसेस सोपे आहेत, टप्पे पुढचे. शेवटचा खालच्या फोटोग्राफमधला दिसणारा टप्पा हा आहे की जे नवीन लाईनिंग केलं जातं तो क्लॉथ हा स्टेबल असला पाहिजे. कारण 19व्या शतकातल्या पेंटिंगला तुम्ही लाईनिंग करताय तो ऑलरेडी स्टेबल झालेला आहे, त्याच्यामध्ये जे एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन त्याचं जे बिहेवियर आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटीला रिस्पॉन्ड करायचं ते तुलनेने फार तो स्टेबल आहे. पण नवीन क्लॉथ तुम्ही इंट्रोड्यूस करताय आता तर ऑफकोर्स तुमचा तो क्लॉथ जो आहे तो जास्तीत जास्त स्टेबल असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्याला लाकडी जी फ्रेम दिसते ती नुसती लाकडाची फ्रेम नाही आहे, तर ती लूम आहे. पण लूम म्हणजे तशी लूम नाही, टेक्सटाईलची लूम नाही, पण स्ट्रेचर किंवा स्टेनर न म्हणता येईल लूम अशासाठी म्हटलं जातं की ह्याच्यामध्ये कॉर्नर्सला अशी प्रोव्हिजन केलेली असते की तुम्ही क्लॉथ त्याच्यावरती स्ट्रेच केल्यानंतर ते तुम्हाला बरंच हे कर क्लॉथ अजून स्ट्रेच करत वाढवता येऊ शकते ती फ्रेम, अशी प्रोव्हिजन ह्याच्या कॉर्नरला असते, म्हणून त्याला लूम म्हटलं जातं. प्रोसेस सिंपल असते की क्लॉथ वेट करा, त्याला स्ट्रेच करा, त्याला सुकू द्या, ड्राय होत गेला की कॅनव्हास परत लूज पडतो, त्याला त्या स्टेजला परत स्ट्रेच करा, वेट करा, ड्राय होऊ द्या. असं 3-4 वेळेला केल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी क्लॉथमध्ये स्टेबिलिटी येते. आणि त्याच्यानंतर मग जे तुम्हाला ज्या ॲडेसिव्हने लाईनिंग करायचं त्या ॲडेसिव्हचं ॲप्लिकेशन आणि फायनल लाईनिंग. ट्रेनिंगचा भाग घेऊन असं म्हणेन की इथे हा रेड शर्टमध्ये जो माणूस दिसतो आहे, ट्रॅव्हर कमिन नाव आहे त्याचं, त्याला इंग्लंडवरून बोलवलं होतं या पेंटिंगच्या लाईनिंगसाठी. लाईनिंग आपल्या इथे होऊ शकत नव्हतं किंवा आम्ही करू शकत नव्हतो अशातला भाग नव्हता. पण या माणसाचं वैशिष्ट्य हे आहे की तो कॉन्झर्वेशन फील्डमध्ये काम करतो आहे, पण कॉन्झर्वेशन फील्डमध्ये काम करताना गेली 30 वर्ष तो फक्त लाईनिंगच करतो, आणि त्यातही तो फक्त ऑइल पेंटिंगचंच लाईनिंग करतो. डेडिकेशन आणि फोकस बघा, आणि ते एक्सपर्टीज एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी त्याला बोलवलं होतं. हा जो ॲप्रोच आहे ना, हा ॲप्रोच फार महत्त्वाचा आहे. अजून काही एक्झाम्पल्स, नेपलीज नेपाळी पेंटिंग, तिबेटियन पेंटिंग आहे, तंखा इकडच्या भागात त्याला पोवा म्हणतात. प्रॉब्लेम्स होते, पेंट लेअर कॅक्युल झाला होता, तुम्ही कॉकलिंग बघताय, पावडरी झाला होता पेंट लेअर, आणि त्याच्यानंतर आफ्टर ट्रीटमेंटचा खाली फोटोग्राफ आहे. व्ही एस गायतोंड्यांचं पेंटिंग, इंक ऑन पेपर, प्रॉब्लेम छोटासा होता, खाली इनलार्ज केलेल्या इमेजमध्ये दिसेल की कार्ट्रेज पेपरवरती त्यांनी काम केलं होतं आणि त्या ठिकाणी पेपरचा लेअर गेला होता. आता तुम्ही पेंटिंग एवढ्या साईजचं असेल, एवढ्या साईजचं आहे पेंटिंग, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही लॉस बघाल तर ॲक्च्युअल लॉस आहे एवढा, पण आफ्टरच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला तो व्यवस्थित तिकडे काही डिस्टर्ब करत नाही आहे अशा लेवलला झालेला असेल. पण करताना त्याच्यावरती त्या तेवढ्याच्या पॅचवरती 4 दिवस घेतलेले आहेत मी. होतं काय, पेपरचा लेअर जेव्हा असा निघालेला आहे तेव्हा तो एका युनिफॉर्म थिकनेसमध्ये निघत नाही, तो वेगवेगळ्या थिकनेसमध्ये निघतो, त्यामुळे तिथे दुसऱ्या पेपरने फिलिंग करताना रेकिंग लाईट आणि ट्रान्समिटेड लाईटचा वापर करून त्याचप्रमाणे लेवल बाय लेवल फिलिंग करून घेऊन मग त्याच्यावरती रिटचिंग्स केलेली आहे. आयव्हरीचा आहे बॉक्स हा,
डर्ट असताना आणि डर्ट रिमूव्ह करून झाल्यानंतरचा फोटोग्राफ. इथे ही जी जाळी आहे अतिशय डेलिकेट आणि त्याच्यामुळे काम करताना पण तेवढ्याच डेलिकेटली क्लिनिंग करायला लागलेलं आहे. पण इथे हे जे काळा भाग दिसतोय हा इथे डर्ट आहे अजून आणि इथे हा जो भाग दिसतोय हा डर्ट रिमूव्ह करून झाल्यानंतरचा आहे. आयव्हरीचं बिहेवियर साधारण असं असतं की आयव्हरी रिलेटिव्ह ह्युमिडिटी पटकन ॲब्झॉर्ब करण्याकडे कल असतो. त्याच्यामुळे तुम्ही जे क्लिनिंग एजंट्स वापरता डर्ट काढण्यासाठी, जर तुम्ही डिस्टिल वॉटर वापरलं तर तुम्ही आयव्हरीला स्वेल करू शकता, आयव्हरी पाणी शोषून घेऊन पटकन फुगू शकते. त्याच्यामुळे नेमकं कुठलं क्लिनिंग एजंट वापरायचं, अल्कोहोलमुळे अल्कोहोलमुळे काय होतं, डिहायड्रेशन होतं. तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करता त्याच वेळेला डिहायड्रेशन लवकर झाल्यामुळे तुम्ही जास्त हार्म न करता चांगल्या प्रकारे क्लिनिंग करू शकता. तर ह्याच्यासाठी केमिस्ट्रीचं ज्ञान असणंही आवश्यक आहे. अनवरे सोहिली आमच्याकडची एक महत्त्वाची मॅन्युस्क्रिप्ट आहे. अकबराने, सम्राट अकबर त्याने सलीमला एज्युकेट करण्यासाठी त्याच्या दरबारातल्या चित्रकारांकडून पंचतंत्रातल्या कथा पर्शियन लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करून ही मॅन्युस्क्रिप्ट करून घेतली होती. अतिशय सुंदर इलस्ट्रेटेड मॅन्युस्क्रिप्ट आहे. झालं असं की ज्यांच्या कलेक्शनमध्ये ही मॅन्युस्क्रिप्ट होती त्या घराला आग लागल्यामुळे जेवढे तिथले फोलिओज वाचवता आले तेवढे त्यांनी कात्रीने कापून काढले. ते तुम्हाला खालच्या इमेजेसमध्ये जुने आपले पत्रिकेचे वगैरे लग्नपत्रिकेत वगैरेसाठी पेपर मिळायचे आणि माहिती आहेत त्याच्यावरती बॉर्डर असते, ते पेपर घेतले त्याच्यावरती चिकटवले. तिथून ही मॅन्युस्क्रिप्ट, हे सगळे फोलिओज लंडनला त्यांचा प्रवास झाला. लंडनमध्ये आपल्या इकडे महाराजांचं नाव आठवत नाही आहे, एनिवे त्यांनी ऑक्शन हाऊसमधून परत हे मॅन्युस्क्रिप्ट, हे फोलिओज विकत घेतले आणि मग परत ते भारतात आले आणि तिथून म्युझियममध्ये आले आमच्याकडे. प्रॉब्लेम असे होते की तो पेपर ते फोलिओज चिकटवायसाठी वापरला होता, इलस्ट्रेशन्स दोन्ही बाजूला होती, त्याच्यामुळे एकाच बाजूची इलस्ट्रेशन्स आणि स्क्रिप्ट दिसत होती, दुसऱ्या बाजूची स्क्रिप्ट दिसत नव्हती. पेपर्स कसेही फोलिओज कात्रीने कापल्यामुळे ज्या स्टोरीज त्याच्यावरती स्क्रिप्ट होती ती अर्धवट होती. तर आमच्या समोरची चॅलेंजेस अशी होती की त्या पेपरमुळे त्याच्यामध्ये घुसलेलं ॲसिड्स रिमूव्ह करायचं, फोलिओजना त्या ज्या बॅकिंग पेपरवरती चिकटवलेलं आहे आणि जे गम ज्या प्रकारचं गम वापरून चिकटवलेलं आहे त्याच्यापासून रिमूव्ह करायचं आणि ते रिमूव्ह करताना पाठीमागच्या इलस्ट्रेशन्सला आणि पिगमेंटला काही हार्म होऊ न देता सोडवायचं त्यांना. आणि स्क्रिप्ट स्टोरीवरून त्यांच्याशी रिलेट करून जी अरबी पर्शियन जी लँग्वेज आहे ती ट्रान्सलेट करून ती स्टोरीज परत तयार करायच्या. जेवढे काही एव्हिडन्स आणि क्लूज मिळत आहेत त्याच्यापासून ओरिजिनली तो फोलिओ त्याची ओरिजिनल साईज किती असली पाहिजे ह्याचा अभ्यास करायचा आणि फायनल स्टेजपर्यंत घेऊन जायचं. ही चॅलेंजेस होती. ॲसिड्स रिमूव्ह करणं कठीण नव्हतं. खालच्या फोटोग्राफमध्ये तुम्हाला इथे पण दिसेल की ॲधेसिव्हची लेअर, हां इथे दिसत आहे. अशा प्रकारे मॉइश्चरची ट्रीटमेंट देऊन बॅकिंग पेपरपासून फोलिओज सोडवल्यानंतर पाण्यामध्ये ॲसिड्स विरघळून निघाली, ती ॲसिड्स रिमूव्ह केली. ॲधेसिव्ह फक्त एजला, फॉर्च्युनेटली फोलिओज फक्त एजला ॲधेसिव्ह लावलं होतं सुदैवाने, त्याच्यामुळे जास्त त्रास झाला नाही. काही फोलिओजवरती स्किनचा पातळ लेअर पण आम्हाला मिळाला अशा प्रकारचा. या फोटोग्राफमध्ये दिसेल की हे फोलिओज बॅकिंग पेपरपासून रिलीज करून ठेवलेले. काम करतानाचा हा फोटोग्राफ विशेष अशासाठी घेतलेला आहे मी की त्या मॅन्युस्क्रिप्टवरती काम करत असताना टीमवर्क होतं, एकच माणूस किंवा एकच कॉन्झर्वेटर हा त्या ह्याच्यावरती काम करेल असं नाही आणि ही 152 फोलिओज होते. हे जेव्हा 4-5 जणांची टीम काम करते त्यावेळेला जी ट्रीटमेंट ठरवलेली आहे, जी प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये बदल होऊ नये म्हणून इथे पाठीमागच्या बोर्डवरती पूर्ण प्रोसेसची इलस्ट्रेशन्स केली आहेत आणि तिथे काय काळजी घ्यायची आहे, रिस्क कुठे कुठे आहेत आणि ते कसे अवॉइड करायचे
हे इथे नोटडाऊन करून ठेवलं होतं आणि या बाजूच्या बोर्डवरती त्या मॅन्युस्क्रिप्टची पूर्ण हिस्ट्री लिहिली होती, जेणेकरून संभाव्य चुका टाळल्या जाव्यात. नाही किती म्हटलं तरी काम करताना कुठेतरी केव्हा तरी बेअरिंग लूज होऊ शकतं, पण ते जास्तीत जास्त कसं अवॉइड करता येईल त्याच्यासाठीचा तो प्रयत्न होता. मिनेचर पेंटिंगची उदाहरणे, दोन मिनेचर पेंटिंग इथे फंगसमुळे इथे तुम्हाला दिसेल अशा प्रकारे अवस्था झाली होती. ती पिगमेंट लेअर फ्लेक होत होता, त्याच्यासाठी त्याचं कन्सॉलिडेशन करून झाल्यानंतर इथे तुम्हाला ही आफ्टरची इमेज दिसेल. लेझर, इंडिया लेझर ह्याचा महत्त्वाचा रोल आहे आर्ट कॉन्झर्वेशनमध्ये. 1064 नॅनोमीटर फ्रिक्वेन्सीचा इन्फ्रारेड बीम हे मशीन प्रोड्यूस करतं आणि त्याच्या ॲप्लेशनमुळे ऑब्जेक्टवरती कार्बन कंटेंट क्रस्ट असेल तर ती तुम्ही विदाउट युझिंग एनी काइंड ऑफ ॲडेसिव्ह यू कॅन रिमूव्ह दॅट कार्बन कंटेंट लेअर. दिस स्टक्को हेड अँड दिस पार्ट इज विथ कार्बन कंटेंट क्रस्ट फ्रॉम मेनी इयर्स अँड दिस इज क्लीन, दिस एरिया इज क्लीन एरिया. इज गिल्डेड अगेन फ्रॉम तिबेट, इट्स व्हेरी ब्युटिफुल स्कल्पचर ऑफ मैत्रेया अँड युझिंग लेझर वी आर क्लीनिंग दिस ऑब्जेक्ट. ह्याचा आकार एवढूसा आहे आणि दुसरी गोष्ट कुठेही जोड नाही आहे. आयव्हरीचा घेर एवढा असेल डायमीटर आणि त्याच्यामधून हे केलेलं आहे. सब्जेक्ट जो आहे पूर्ण हे आहे टेक्स्टाईल हे म्हणजे जिथे कपडे धुतात त्याच्यानंतर त्यांना डाय केलं जातं टेक्स्टाईल हे असू शकतं. ते बिफोरचा फोटोग्राफ आहे, लेझर क्लिनिंग ड्युरिंग आणि आफ्टर कम्प्लिशन. ह्या ह्याच्यामध्ये आम्ही मायक्रोस्कोपमध्ये प्रत्येक पान बघितलं कारण विश्वास बसत नव्हता की एवढं काम करून अचीव्ह केलेलं आहे. आणि बिलीव मी एकही लीफ कुठेही जॉईंट केलेलं नव्हतं. काही टूल्स इक्विपमेंट्स जी कॉन्झर्वेशन फील्डमध्ये यूज होतात, हे जे आहे इकडे सँड ब्लास्टर आहे. सँड ब्लास्टर म्हणजे याच्यामध्ये एक प्रेशर किट होतं त्या मशीनमध्ये आणि सँडचा फवारा फेकला जातो. स्टोन क्लिनिंग वगैरेसाठी उपयोगी पडतं पण परत ॲब्रेझिव्ह आहे त्यामुळे तुमचं प्रेशर जास्त झालं तर तुम्ही सरफेसवरती ॲब्रेजन करू शकता, डॅमेज करू शकता. वा, पहिल्या इमेजमध्ये स्टीम क्लीनर आहे. इथे शेवटच्या फोटोग्राफमध्ये एक पेनसारखं टूल दिसतं आहे, ते अल्ट्रासॉनिक ॲब्लेटर आहे. बरेचसे सॉइल्स किंवा थिक मटेरियल काढायसाठी टूल्स जेव्हा हॅमरिंग करता तुम्ही ते उपयोगी होत नाही, तेवढंसं फायदेशीर होत नाही, त्यावेळेला अल्ट्रासॉनिक ॲब्लेटर्स कामाला येतात. या स्टेप्स मी परत एकदा रिपीट करेन, ह्या नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे की पहिलं तुमचं कलेक्शन नीट माहिती असलं पाहिजे, त्याची मटेरियल टेक्नॉलॉजी आणि त्या मटेरियलचं बिहेवियर हे तुम्हाला अतिशय चांगलं माहिती असलं पाहिजे, कीन ऑब्झर्वेशन आणि त्याच्यामुळे होणारे डिटेरिएशन समजल्यानंतर त्याचे रिझन्स आपोआप तुम्हाला लॉजिकली कळतात. ते थांबल्यानंतर प्रोसेस प्रोलॉंग करण्यासाठी डिटेरिएशन स्टॅबिलाइज करण्यासाठी तुम्ही जे जे इंटरव्हेन्शन्स करता जे जे ॲक्शन्स घेता ते म्हणजे प्रिव्हेंटिव्ह कॉन्झर्वेशन असतं, जे तुम्ही ब्लॉक करू शकत नाही ऑलरेडी डॅमेज झालेलं आहे आणि मग तुम्ही रेमेडियल ॲक्शन घेतात ते रेमेडियल कॉन्झर्वेशन, आणि त्याचं डिटेरिएशन प्रोसेस स्टॅबिलाइज केल्यानंतर व्हिज्युअल एन्हान्समेंटसाठी मिनिमम इंटरफेअर करून जे जे तुम्ही करता ते रेस्टॉरेशन. थँक्यू.